बारवाडमध्ये पावसाने भिंत कोसळून लाखो रुपयाचे नुकसान. ज्योतिराम डवरी कुटुंबाने मंदिरात थाटला संसार. बारवाड तालुका निपाणी येथील ज्योतिराम डवरी कुटुंबाचे राहते घर सततच्या पडणाऱ्या सततधार पावसाने कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राहण्यासाठी कुठेच जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी अखेर हनुमान मंदिरातच आपला संसार थाटला आहे. त्यामुळे या कुटुंबाला मदतीची गरज आहे. कोणतीही शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी कोसळलेल्या घराची पाहणी करण्यासाठी फिरकले नसल्याने या कुटुंबाची क्रूर चेष्टा केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ज्योतिराम डवरी आपल्या जुन्या कौलारू घरामध्ये वास्तव्यात आहेत. पती पत्नी शेतमजूर करून आपल्या चार मुलांसह संसाराचा गाडा चालवित आहेत. कोणतीच शासकीय योजना व घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने जुन्याच घरात वास्तव्यास आहेत. गेल्या 4-5 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने संपूर्ण घराच्या भिंती व छत कोसळले. दुपारी घडलेल्या या घटनेमुळे घरातील सर्वजण दारात असल्याने बालबाल बचावले. प्रापंचिक साहित्य, कपडे, धान्य, कागदपत्रे यांचे मोठे नुकसान झाले आहे. राहते घरच कोसळून निराधार झालेल्या डवरी कुटुंबांना दुसरा निवाराच नसल्याने आपल्या 3 मुली, 1 मुलगा यांना घेऊन हनुमान मंदिरात संसार थाटला आहे. घराची भिंत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले तेव्हाही ग्राम तलाठी, पीडीओ व लोकप्रतिनिधी अद्यापही त्यांच्या घराकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ज्योतिराम डवरी, आमचे घर पडून 8 दिवस झालेले आहेत, तरी पण इकडं शासनाने कुणीही लक्ष दिलेलं नाही. तरी मी सध्या आता मुले बाळ घेऊन मंदिरात राहण्यासाठी गेलेले आहे. तरी त्वरित मला घर मंजूर करावे.